यशाची शिडी ही एक नवीन सेरीज तुमच्यासाठी घेऊन आलो, याच्या माध्यमातून 101% तुमच्या जीवनामध्ये व्हॅल्यूज ॲड होणार याची मी तुम्हाला गॅरंटी देतोय. याचे सगळे पार्ट पहिल्यापासून शेवटपर्यंत पहा. याची एक वेगळी प्लेलिस्ट आम्ही बनवली आहे ज्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 101% तुम्हाला याचा फायदा होणार आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी होण्यासाठी काय करावं लागतं त्याच्या स्टेप असतात. आता समजा ही पहिली पायरी असेल, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी आणि ही पाचवी, अशा वेगवेगळ्या पायऱ्या असतात. यशस्वी व्हायचं असेल तर ही प्रत्येक पायरी चढत तुम्हाला वरती जावं लागतं. मग यशस्वी व्हायसाठी काय करायला लागेल? यशस्वी होण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करावे लागतील, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतील पहिल्यापासून शेवटपर्यंत. काय मूलमंत्र असतो, कोणता मार्ग असतो, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोप्या भाषेत समजावून सांगतो. तुमच्या खिशामध्ये पैसे आले, कमाई झाली, पण ते जेव्हा पैसे बाहेर जातात तेव्हा त्याला दोन मार्ग असतात. पहिला मार्ग सोप्या भाषेत एन्जॉय करणे, मजा करणे, चैनी करणे, खर्च करणे, आणि दुसरा मार्ग पैसा सत्कारणी लावणे. आता या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे, याला टेक्निकली काय म्हटलं जातं, इंग्रजी भाषेमध्ये काय म्हटलं जातं, हे थोडंसं पाहू. ॲसेट, ॲसेट म्हणजे काय? अशी वस्तू, अशी कृती, अशी क्रिया ज्याच्यामधून तुमच्या खिशामध्ये पैसे येतात. आणि लायबिलिटीज म्हणजे काय? अशी क्रिया किंवा अशी कृती ज्याच्यामधून तुमच्या खिशातील पैसे बाहेर निघतात किंवा खर्च होतो, याला आपण लायबिलिटीज म्हणतो. एक म्हैस आपण विकत घेतली, ती म्हैस जर धार देतच नसेल, दूध देत नसेल, तर ते काय असेल? लायबिलिटी असेल. पण जेव्हा ती म्हैस धार देईल तेव्हा मात्र तो तुमच्यासाठी ॲसेट बनेल. त्याच्यामधून इन्कम जनरेट होतो आहे म्हणजेच तो तुमचा ॲसेट बनतो. पण त्यामधून जर इन्कम होत नसेल तर ती तुमच्यासाठी लायबिलिटी असेल. आता हा व्हिडिओ कोणासाठी आहे? जर तुमचं मत असेल, भाऊ मला काहीच कमवायचं नाही आहे, जे मी कमवतो आहे ना माझं एकच आयुष्य आहे, एन्जॉय करतो आहे, जो पैसा आहे आत्ताच खर्च करायचा, जीवन आहे एन्जॉय करायचं, हे जर तुमचं मत असेल तर व्हिडिओ इथेच बंद करू शकता. कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही आणि ही सेरीजसुद्धा तुमच्यासाठी नाही. पण ज्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, पैसा कमवायचा आहे, यशस्वी बनायचं आहे, त्यांनी मात्र हा व्हिडिओ, ही सेरीज पूर्ण पहावी पहिल्यापासून शेवटपर्यंत न स्किप करता. आणि त्यासाठी काय करावं लागतं? सिंपल आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे प्रश्न मला कमेंट करा. कारण त्या प्रश्नावर पुढचे व्हिडिओज बनत जातात, त्याची उत्तरं तुम्हाला मिळत जातात. त्यामुळे तुमचं जे काही मत असेल ते नेहमीप्रमाणे कमेंट करत राहा. या पहिल्या पायरीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? तुमचा अर्निंग सोर्स किती आहेत, तुमचे अर्निंग सोर्सेस कुठले कुठले आहेत, कमाई किती होते हे तुम्हाला माहिती आहे का? डेफिनेटली माहिती असेल. काही लोकांचं काय असतं, वेगवेगळे अर्निंग सोर्सेस असतात. या मार्गातून थोडे पैसे येतात, इकडून थोडे येतात, इकडून थोडे येतात. या तिन्ही मार्गातून, चारही मार्गातून एक टोटल बनते आणि ही टोटल अमाऊंट म्हणजेच तुमचा अर्निंग सोर्स. सिम्पली जर तुम्ही जॉब करत असाल तर एक फिक्स्ड अमाऊंट असेल, 5,000, 10,000, 50,000, 1,00,000, 2,00,000, 5,00,000, जी काही असेल ती फिक्स्ड सॅलरी असेल. पण जर तुमचा छोटा मोठा बिझनेस असेल, काही व्यवसाय असेल, दुकान असेल, काहीही असू शकतं, त्यामधून वेगवेगळ्या मार्गाने पैसे येतात. तर ते वेगवेगळे मार्ग मिळून महिन्याला एक ॲव्हरेज इन्कम तुमचा किती असतो हे तुम्हाला माहिती असेल. पण बरेच लोक म्हणतात यामधून आम्हाला खर्च किती झाला हेच कळत नाही. जर मी तुम्हाला हा प्रश्न विचारला, तुमचा खर्च किती आहे, एक्सपेन्सेस किती आहेत, अमाऊंट सांगू शकता? नो, डेफिनेटली नो. आणि ज्या लोकांना असं वाटतं पैसा येतो पण तो कुठे जातो हेच समजत नाही, पैसा तर आला होता पण तो गेला कुठे याची मला काहीच माहिती नाही, त्याचा थांग पत्ताच नसतो, पैसे आले आणि कुठे गेले, आले तसे निघून गेले, माझ्याकडे काहीच शिल्लक नाही, असे लोक 101% प्रगती करू शकत नाहीत. कारण आपण कुठे यशस्वी होतो, कुठलं काम आपलं पूर्ण होतं, ज्या कामाचं आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. सपोज तुम्हाला घर बांधायचं आहे, एखादी बिल्डिंग बांधायची आहे, ती बिल्डिंग बांधण्यासाठी एक स्ट्रक्चर उभा करावं लागतं. बिल्डिंग कशी असेल, किती रूम्स असतील, कुठून एंट्री असेल, कुठून एक्झिट असेल, टॉयलेट बाथरूम कुठे असेल, बेडरूम कुठे असेल, किचन कुठे असेल, याचं एक आपण स्ट्रक्चर बनवतो, एक डिझाईन बनवतो, एक ड्रॉइंग बनवतो आणि ते आपलं ड्रीम असतं, ते स्वप्न असतं, ते आपल्याला सत्यात उतरवायचं असतं. सपोज हे स्वप्न आहे, हे आपण सत्यात उतरवतोय, म्हणजेच काय, या ड्रॉइंगला आपण रियालिटीमध्ये कन्व्हर्ट करतोय. यातून मला सिम्पली एवढंच सांगायचं आहे, जो तुमचा इन्कम सोर्स असेल
तो खिशात आला आणि तो खिशातून बाहेर गेल्यानंतर त्याचं काय झालं हे आपल्याला समजायला हवं. म्हणजेच काय, याच्या दोन गोष्टी पहिला घडतात, खिशातून खर्च होतो एक अमाऊंट आणि उरलेले अमाऊंट आपण सेव्ह करतो. एक आहे कमाई म्हणजेच इन्कम, दुसरं आहे एक्सपेन्सेस म्हणजेच काय खर्च, आणि तिसरा पार्ट आहे सेव्हिंग. इकडे आपण सेव्ह करतो. इन्कम, एक्सपेन्सेस आणि सेव्हिंग असे हे तीन पार्ट झाले. आणि याच्यानंतर या गोष्टी जेव्हा तुम्हाला समजतात, म्हणजेच एक 50,000 माझा इन्कम आहे, 40,000 रुपये माझा खर्च आहे आणि 10,000 रुपये मी सेव्ह करतो, हे एक बेसिक स्ट्रक्चर झालं. पण ॲक्च्युअल ही फिगर काय असायला हवी, तुमची कमाई किती असेल आणि त्यावरून तुमचा खर्च किती असायला हवा, सेव्हिंग किती असायला हवं, ते कुठे असायला हवं, या सगळ्या गोष्टीविषयी मी पुढच्या सेरीजमध्ये पुढच्या पार्टमध्ये सांगणार आहे, कारण त्याच्यावर एक डीप व्हिडिओ मला बनवावा लागणार आहे. आता हा जो काही खर्च आहे त्याच्यावर आता आपण बोलू. हा खर्च पुन्हा दोन भागामध्ये डिवाईड होतो. पहिला होतं अर्निंग म्हणजेच इन्कम, एक्सपेन्सेस आणि सेव्हिंग. सेव्हिंगबद्दल आता आपण बोलणार नाही, फक्त एक्सपेन्सेसबद्दल बोलणार आहे. जो खर्च झाला तो दोन प्रकारे होऊ शकतो, पहिला आहे ॲसेट आणि दुसरा आहे लायबिलिटीजमध्ये. जो खर्च असेल तो ॲसेट किंवा लायबिलिटीमध्ये होऊ शकतो. आता ॲसेटला आपण खर्च नाही म्हणू शकत, खर्च म्हणजे वाया गेलेले पैसे, पण ॲक्च्युली ते आपल्या खिशातून बाहेर पडले म्हणून आपण त्याला खर्च म्हणतोय, एक्सपेन्सेस म्हणतोय. आता हे दोन प्रकार आपल्याला पुन्हा त्यातून आले, ॲसेट आणि लायबिलिटीज. ॲसेट कोणते, लायबिलिटीज कोणते, याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं. आता सिम्पली मला एक उत्तर द्या, तुमचं जे घर आहे ते तुमच्यासाठी ॲसेट आहे की लायबिलिटीज, मोबाईल फोन आहे तो ॲसेट आहे की लायबिलिटीज, हे कसं ओळखायचं? सिम्पल आहे, तुम्हाला मी सांगितलं होतं, जी गोष्ट खिशामध्ये पैसे मिळवून देते त्याला आपण ॲसेट म्हणतो, आणि जी गोष्ट खिशातून पैसे काढून घेते त्याला आपण लायबिलिटीज म्हणतो. सिंपल फंड आहे, जे तुमचं घर आहे ते तुमच्यासाठी लायबिलिटीज आहे. आता जर तुमच्या घरामध्ये कोणी भाडेकरू असेल, ते घर जर तुम्हाला कमाई करून देत असेल, एखादा गाळा असेल ज्याच्यामध्ये काही ऑफिस असेल, किंवा जर ते घर तुम्ही ॲज अ ऑफिस म्हणून यूज करत असाल, सोबतच तुमचं ते घरसुद्धा असेल, तर ते तुमच्यासाठी ॲसेटसुद्धा असू शकतं. किंवा जर ते तुम्ही भाड्यानं दिलं असेल तरीसुद्धा ते तुमच्यासाठी ॲसेट बनेल. फोन हा कोणता आहे, आयफोन आहे. जर फोन 5,000 पण मिळतो, 10,000 पण मिळतो, 15,000 पण मिळतो, तर मला 60,000 रुपये काय याच्यामध्ये स्पेंड करावे लागले, 55,000 मी काय याच्यामध्ये स्पेंड केले, काय कारण आहे? जर हा फोन मी 60,000 घेत असू तर हा सुद्धा माझ्यासाठी लायबिलिटी झाला, बरोबर, कारण 5,000 सुद्धा मिळू शकतो पण मी 60,000 याच्यामध्ये गुंतवायला नको होते डेफिनेटली. बट त्याच्यामधून आउटपुटसुद्धा मला तेवढं मिळतं, कारण हा फोन माझ्या सिक्युरिटीसाठी खूप महत्त्वाचा आहे. माझे अकाउंट हॅक होणे, त्याचबरोबर ॲडव्हान्स लेवलच्या प्रोसेसिंग असतील, मल्टीटास्किंग असेल, कामाचं स्पीड असेल, या सगळ्या गोष्टी, कनेक्टिव्हिटी असेल, खूप चांगल्या प्रकारे मी त्याला युटिलाइज करू शकतो. म्हणजेच काय, मला त्याच्यातून तेवढे रिटर्न्स मिळत आहेत जेवढे मी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेत. मी म्हणतोय इन्व्हेस्ट, खर्च नाही, कारण तो मला रिटर्न्स मिळवून देतोय. डेफिनेटली जर तुमच्याकडे चांगला फोन असेल, जर तुम्ही यूट्यूबर असाल किंवा दुसरं काही काम करत असाल फोन रिलेटेड, तर त्याच्यामधून तुमचा इन्कम जनरेट होऊ शकतो, कारण तुम्ही त्याच्यावर व्हिडिओ एडिट करताय. जर तुम्ही बेसिक लेवलचे फोटो एडिटर असाल तर तुम्ही त्याच्यावरून फोटोसुद्धा एडिट करताय आणि एक स्मॉल अमाऊंट लोकांकडून चार्ज करताय. जर तुम्ही फॉर्म वगैरे फिलअप करत असाल, जर तुम्ही एखादं ट्रेडिंग ॲप यूज करत असाल, ट्रेडिंग करत असाल, गुंतवणूक करत असाल, इन्व्हेस्ट करत असाल, तर त्याच्यासाठीसुद्धा मोबाईलचा वापर होऊ शकतो. आणि जर त्याच्यामधून तुम्हाला काही रिव्हेन्यू जनरेट होत असेल तर डेफिनेटली तो फोन तुमच्यासाठी ॲसेट असेल, लायबिलिटी डेफिनेटली नाही, कारण तुम्ही त्याच्यामधून ट्रेडिंग करून कमाई करताय. आणि हो, जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल, इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, डिमॅट अकाउंट ओपन करू शकता, माझी टीमसुद्धा तुम्हाला ओपन करून देईल. आणि जर कोर्स आमचा जॉईन करायचा असेल तर तो सुद्धा जॉईन करू शकता. आता या माध्यमातून तुम्हाला ही गोष्ट कळाली असेल, आमचा कोर्स आहे. आता कोर्समध्ये तुम्ही पैसे दिले, पैसे दिल्यानंतर जॉईन केलं, ते तुमच्यासाठी ॲसेट असेल की लायबिलिटी? 100% ॲसेट असेल, कारण तो खर्च नाही आहे, गुंतवणूक आहे. तुम्ही एज्युकेशन घेताय, कॉलेज करताय, तो तुमचा खर्च नाही, त्याला खर्च समजू नका, कारण त्याच्यामधून पुढे जाऊन तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत. कोणत्याही गोष्टीसाठी ॲसेट किंवा लायबिलिटी या दोन कॅटेगरीमध्ये त्याला डिवाईड करा. आणि डिवाईड केल्यानंतर जो ॲसेटचा पार्ट आहे तो सुरुवातीला थोडासा आपण बाजूला ठेवू, कारण ते ऑलरेडी आपल्याला रिटर्न्स देत आहेत. आणि जर आपल्याला रिटर्न्स मिळत आहेत
तर थोडंसं आपण त्याला नंतर घेणार आहोत. आणि जो लायबिलिटीचा वर्ग आहे, जो काही टोटल काउंट असेल, मग याच्यामध्ये काय असेल, फूड एक्सपेन्सेस असतील, म्हणजे घरामध्ये ज्या ग्रॉसरीज तुम्ही भरता, गहू, तांदूळ, जुंधळे, जे काही असेल त्याचा खर्च किती होतो, तुमच्याकडे घरी जे काही इक्विपमेंट्स आहेत त्याच्या मेंटेनन्ससाठी काही कॉस्ट येते का, इलेक्ट्रिसिटी कॉस्ट असेल, मोबाईलसाठी जो तुमच्या रिचार्ज करताय त्याची कॉस्ट किती आहे. आता घरामध्ये 4-5 फोन आहेत, खरंच त्या 4-5 फोनची गरज आहे का? आईकडे, बाबांकडे, मुलग्याकडे, मुलगीकडे, घरात एक वेगळा कॉमन फोन, असे 4-5 फोन असतात. प्रत्येकावर आपण फुल टॉक टाईमचा रिचार्ज करतो, 500 रुपये, 600 रुपये, 700 रुपये, आणि आपण म्हणतो मला पैसेच पुरत नाहीत. जर खरंच त्याची गरज नसेल तर ते करण्याची काय गरज? याच्या आधी आपल्याकडे टेलिफोन्स होते, टेलिफोनमधून काय व्हायचं, एकच घरी टेलिफोन असायचा, पण 10 लोक ते यूज करत होते. हां, जर त्या प्रत्येकाच्या फोनचा यूज होत असेल तर डेफिनेटली आपण त्याच्यावर रिचार्ज करू शकतो. पण जर यूज होतच नसेल तर प्रत्येकाला वेगळा 200 रुपये, 300 रुपयाचा रिचार्ज करण्यात काय पॉईंट आहे? यासाठी तुम्हाला मार्किंग द्यायचं आहे. खरंच मला ती वस्तू गरजेची आहे का? खरंच एवढी लायबिलिटी मला करायला हवी का? एवढा खर्च मी त्याच्यावर करू शकतो का? अशा प्रत्येक गोष्टीची लिस्ट बनवा आणि एवढा खर्च या गोष्टीसाठी योग्य आहे का? आता आपण म्हणू शकतो मला जेवायला तर लागणारच आहे, पण जेवणं ही लायबिलिटी आहे. हो, खर्च आहे तो, त्याच्यामधून आपल्याला रिटर्न नाही मिळत आहे. हां, जर आपण एका वेगळ्या अँगलने विचार केला तर जेवावही लागणार, कारण आपल्याला स्ट्रॉंग राहायचं आहे, एनर्जी हवी आहे, कारण त्या एनर्जीमधून आपण काम करतोय, आपण जिवंत राहतोय, म्हणून त्याची गरज आहे. बट आठवड्यातून 2 वेळा बाहेर जेवणं हे बरोबर आहे का? मला मटणच हवं अशी म्हणणारी सुद्धा लोक आहेत, मला प्यायला लागतं असं सुद्धा म्हणणारी लोक आहेत. खरंच ते दररोज गरजेचं आहे का? आता मी हे नाही म्हणणार की मांसाहार चुकीचा, शाकाहार बरोबर, दारू प्यायलाच नको, सिगरेट ओढायलाच नको, या भानगडीमध्ये मला नाही पडायचं. तो तुमचा डिसिजन आहे. म्हाताऱ्यासारखे मी सजेशन तुम्हाला नाही देत बसणार, कारण तो डिसिजन तुम्हाला घ्यायचा आहे. तो खर्च योग्य की अयोग्य हे तुम्हाला ठरवायचं आहे. अशा प्रकारे घरात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तू, रिपीटेबल होणारे खर्च याची लिस्ट बनवा आणि त्याला क्रमाने लिहून काढा आणि त्याच्या पुढे त्याला मार्किंग द्या, नंबरिंग द्या, 1 ते 10 अंक. हां, आता माझ्याकडे हा मोबाईल आहे आणि त्याला मी रिचार्ज करतोय, 500 रुपयाचा रिचार्ज करतोय, इज इट रिक्वायर्ड? खरंच ते गरजेचं आहे का? हां, डेफिनेटली जर गरजेचं असेल तर त्याला 10 पैकी 10 पॉईंट देऊ शकता, आणि जर गरजेचा नसेल तर त्याचे पॉईंट्स कमी करू शकता. आता जे पॉईंट्स तुम्ही दिलेत ते कॅल्क्युलेट करू शकता. आता एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगतोय, फोन मला गरजेचा आहे म्हणून मी याला 10 पैकी 10 पॉईंट देतोय, त्याचबरोबर माझी एखादी दुसरी वस्तू असेल, फॉर एक्झाम्पल मला बाहेर जेवायला जायची सवय आहे, आठवड्यातून मी 2 वेळा बाहेर जेवायला जातो, बाहेर जेवायला जाण्यासाठी खरंच ते गरजेचं आहे का? खरंच तो खर्च माझ्यासाठी योग्य आहे का? डेफिनेटली नाही, म्हणून मी त्याला डायरेक्ट 2 ते 3 मार्क देतोय. मग याच्यामध्ये आपण काही कटिंग करू शकतो. आठवड्यातून मी 2 वेळा जातोय ना, मी एकदा जाईन. जसं आपण व्यसन म्हणतो ना, जर एखादी गोष्ट एकाच वेळी अचानक आपण करायला गेलो ना तर 100% त्याचे निगेटिव्ह रिझल्ट्स येतात आणि ते बाउन्स बॅक होतं, ते आपल्यावरच पलटे होतं आणि आपण सगळंच करणं बंद करतो. जसं आपल्याला फिरायला जायचं असतं, पळायला जायचं असतं, व्यायाम करायचा असतो, मुहूर्ताना आपण 4 दिवस जातो, जिमची फी भरतो, 2 दिवस जातो, 3 दिवस जातो आणि पुन्हा तिकडे फिरकत सुद्धा नाही. याचं कारण हेच आहे, कारण पहिल्या दिवशी उठतो आणि आपण 1-2 किलोमीटर पळून येतो. आपल्याला सवयच नसेल एक्सरसाइज करण्याची, अंगाला सवय नसेल, बॉडीला त्याची सवय नसेल, तर का आपण ते अचानक दुसऱ्या दिवशी एकदम मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न करतो? नाही करून चालत. अगदी त्याचप्रमाणे ही जी काही लायबिलिटी आहे ती हळूहळू आपण कॅटेगरी वाईज त्याला आपण नंबरिंग देऊ आणि त्यामधून सुद्धा एक मोठी लायबिलिटी कोणती आहे, जर याच्यामध्ये 10,000 खर्च होतो, याच्यामध्ये 5,000 होतो, याच्यामध्ये 3,000 होतो, या 10,000 पहिला आपण फोकस करायचा आहे. 10,000 8,000 होतील, 9,000 होतील, 9,500 होतील आणि त्यापासून हळूहळू हळू आपण कमी करू शकतो. आणि अशाच प्रकारे इतर जे काही खर्च आहेत ते सुद्धा हळूहळू तुम्ही कमी करू शकता. सोप्या भाषेत ओव्हरऑल मला काय सांगायचं आहे, ज्यामधून जास्त खर्च होत आहेत ना ते खर्च कमी करा. महत्त्वाची गोष्ट काय असते, एखादी टी व्ही आहे, टी व्हीमध्ये सबस्क्रिप्शन घेतलं, वेगवेगळ्या व्हिडिओज बघतोय आपण, वेगवेगळे चॅनल बघतोय, पिक्चर बघतोय, पण एक तर ते वेळ पण वाया घालवत आहेत आणि तुमच्याकडून पैसे पण घेत आहेत. तुम्ही कशासाठी पे करताय? तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी. पैसे का दिले? वेळ वाया घालवण्यासाठी. जर हे नको असेल ना तर या गोष्टी पहिल्या बंद करा. वेगवेगळ्या वेब सिरीज आहेत, वेगवेगळे चॅनल्स आहेत, त्यांच्या आपण सबस्क्रिप्शन घेतो आणि त्याच्या वेब सिरीज बघत बसतो.
काय गरज आहे वेळ वाया घालवण्याची, त्याच्यामधून काही व्हॅल्यूज ॲड होत आहेत का? डेफिनेटली नाही. एकतर ते वेळ वाया घालवतात, तुमची मेंटॅलिटी चेंज करतात, तुम्हाला निगेटिव्ह बनवतात, व्यसनी बनवतात. तुम्ही वारंवार त्यांचे सबस्क्रिप्शन घ्यावे, त्या व्हिडिओज बघाव्या, त्यांच्या सेरीज बघाव्या, हीच त्यांची इच्छा असते. त्यामुळे अशा गोष्टीपासून दूर राहा, चांगल्या गोष्टी ॲडॉप्ट करण्याचा प्रयत्न करा. याची खूप चांगली सेरीज पुढे जाऊन तुम्हाला मिळणार आहे, अशा सेरीज पहा, कारण यातून तुम्हाला व्हॅल्यूज मिळतात, तुमच्या जीवनामध्ये यामुळेच बदल होतात. असाच आम्हाला सपोर्ट करत राहा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह.